महाराष्ट्र फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सर्वप्रथमता स्वागत आहे. आज आपण जो लाईव्ह करतोय तो रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका आहे. त्या तालुक्यातील पाली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज दुपारी भव्य दिव्य असा मेळावा या ठिकाणी होणार आहे. आणि या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जे काही तयारी झालेली आहे, नियोजन झालेले आहे, तर त्याविषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे मुख्य संघटक जे आहेत अनुपम कुलकर्णी, हे आज आपल्यासोबत आहेत. आज आपण अनुपम कुलकर्णी सर, आपलं मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हमध्ये सर्वप्रथम तर आपलं स्वागत आहे. आज जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष या मेळाव्याकडे लागून राहिलेलं आहे. एकूणच या मेळाव्याचा उद्देश काय आहे, या कार्यक्रम यामध्ये मेळाव्यात काय कार्यक्रम होणार आहेत आणि या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून कोण उपस्थित राहणार आहे? सर्वप्रथम हा सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने ठरलेला मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब आमदार हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदितीताई तटकरे, त्याच्यानंतर आत्ताच नवनिर्वाचित जे आमदार आहेत विधान परिषदेचे अनिकेत भाई तटकरे, हे सुद्धा या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा असा आहे की आपण जसं आत्ता विचारलं त्याप्रमाणे विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुका होत असताना सुधागड तालुक्याचा रोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कसा राहणार आणि कशी व्यूहरचना कशा पद्धतीने आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे याचा एक विचारविनिमय करण्यासाठी आजची खरी ही सभा आहे. या सभेमध्ये बहुसंख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांचा सुद्धा आपण इकडे स्वागत करणार आहोत. त्याचबरोबर ज्या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये, मग ती नाक्षेत असेल, नेणवली असेल, वाघोशी असेल, अशा बऱ्याचशा ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादींनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे. त्या निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं, नवनिर्वाचित सरपंचांचं हा सत्कार सोहळा आजच्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं प्रमुख सूत्र जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी सुधागड तालुका यांच्याकडे आहे. त्यामुळे प्रामुख्याने सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी साळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा मेळावा आहे. त्याच्याकरता पेण सुधागड विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या गीताताई पालरेच्या, त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते आदरणीय वसंतरावजी ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण गेले 2-4 दिवस या मेळाव्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि आम्हाला अशी खात्री आहे की आजचा मेळावा हा पूर्णपणे यशस्वी होईल. आणि जर का पक्षांनी तटकरे साहेबांना तिकीट दिलं, कारण ह्या जरतरच्या गोष्टी आहेत, आणि आम्हाला असं आम्ही बल्लाळेश्वराजवळ प्रार्थना केलेली आहे की निवडून येणारा उमेदवारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उभा केला जावा आणि ती क्षमता फक्त आणि फक्त सुनील तटकरे साहेबांच्या मध्येच आहे. आणि त्यांच्यासारखा उमेदवार जर का लोकसभेला उभा झाला तर सुधागड तालुक्याच्या आम्हा कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य येईल आणि त्या नवचैतन्यांनी 100% सिंहाचा वाटा सुधागड तालुका या निवडणुकीमध्ये खासदारकीच्या निवडणुकीत पुरी परिपूर्ण पार पडेल. आगामी लोकसभा निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण का शिवसेनेचे जे अनंत गीते आहेत, गेली 6 टर्म त्यांनी या ठिकाणी खासदारकीचं ते काम पाहिलेलं आहे. खासदार म्हणून ते या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. तर त्यांच्या मागील ज्या निवडणुकीमध्ये बघितलं की सुनील तटकरे साहेबांचा निसटता पराभव झाला होता, पुन्हा एकदा आज आपण बघू शकतो की आगामी विधानसभा निवडणुकीचं जर आपण चित्र बघितलं तर एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शेकापची आघाडी असणार आहे. त्यामुळे ते उमेदवार जे पक्षश्रेष्ठी ठरवतील ते त्याच्यावर निर्भर आहे. परंतु राष्ट्रवादीचं जे काही चित्र एकूणच स्पष्ट झालेलं आहे की शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी असेल तर त्याच्यामध्ये उमेदवार म्हणून तुम्हाला कुणाला पसंती असणार आहे? आता मध्ये मुंबईमध्ये जी बैठक झाली त्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला की भास्कर जाधव यांचं देखील नाव पुढं आलं, दोघेही दिग्गज मंत्री आहेत. तर तुमच्या मनामध्ये कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे? संघटक म्हणून तुम्ही संपूर्ण जिल्हाभरामध्ये फिरता, तर काय सांगाल? 100% मी मगाशीच ते माझ्या बोलण्यामध्ये मी क्लिअर केलं की राष्ट्रवादीकडनं ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचं काम करणं हे आम्हाला कार्यकर्त्यांना क्रमप्राप्त आहे. फक्त आमच्या सगळ्यांच्या मनातील इच्छा आहे की भास्कर शेठ जाधव हे सुद्धा आमचे नेते आहेत, पण आम्ही जवळून ज्यांच्या कामावर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांच्यामुळे आज सुधागड तालुका विकासाला चालना मिळत आहे, त्या सगळ्या आमचे आदरणीय नेते सुनीलजी तटकरे साहेब आहेत.
आणि आपण जसा उल्लेख केला त्याप्रमाणे गेल्या निवडणुकीमध्ये फक्त 2100 मतांनी सुनील तटकरे साहेबांचा पराभव झाला. त्याच्या अगोदरच्या 5 निवडणुका जर का लोकसभेच्या आपण बघितल्या तर अनंत गीते यांचा कमीत कमी 1,00,000 वरती फरकांनी विजय दर निवडणुकीत झालेला होता. गेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा राष्ट्रवादी सोबत नव्हता. ह्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी सोबत आहे, त्याचबरोबर काँग्रेस आयची आघाडी ही राष्ट्रवादी सोबत ही नक्कीच होणार याच्याविषयी आम्हाला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये 2100 मतांचा जो फरक होता, आत्ता यावेळेचं चित्र जर का तटकरे साहेबांसारखा दिग्गज नेता लोकसभेला उभा असेल तर मला अशी खात्री आहे की ज्या 1,00,000 फरकांनी अनंत गीते निवडून यायचे त्या 1,00,000 वरच्या फरकांनी सुनील तटकरे साहेबांची सीट ही लोकसभेला हमखास निवडून येईल अशी खात्री मला वाटते. सर, आपण या मधल्या काळामध्ये जर राजकीय स्थितंतर बघितली तर निश्चितपणे आपला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये तुम्ही जाहीररित्या प्रवेश केलात. एकूणच तुमच्या सोबत जो अनुपमदादा कुलकर्णी मित्रमंडळ आहे, तरुणांची मोठी फौज आहे आणि एकूणच तुमचे जे समर्थक आहेत त्या सर्वांनी शिवसेनेमध्ये तुम्ही डेरे दाखल झालात आणि शक्ती प्रदर्शन देखील केलं. सुधागड तालुक्यातील बहुतांश मना एकूण आपण 75% असं म्हणू शकतो की आदिवासी समाज त्या ठिकाणी असेल किंबहुना त्याहूनही जास्त असेल त्या मेळाव्याला, तर ते शक्ती प्रदर्शन तुम्ही झालं. 1 महिना तुम्ही त्या ठिकाणी थांबलात, अनेक कार्यक्रम उपक्रम तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून राबवलेत. अचानक असं काय बिनसलं की त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सोग्रही परतलात आणि त्यात सर्वात मोठी घडामोड जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी म्हणून आपण ज्याच्याकडे बघितलं ती जिल्हा प्रमुख जे आहेत ते तुमचा जो राष्ट्रवादीमध्ये तुम्ही सोग्रही परतल्यानंतर पुन्हा जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी पदाचा राजीनामा दिला, याचा काही संदर्भ जुळला जातोय का, काय सांगाल याच्यावर? सर्वप्रथम मी पहिल्यांदा एक क्लिअर करतो की अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाची स्थापना ही पालीच्या विकासासाठी झाली. पालीची विकास कामांना जो गती देईल, ज्या स्पीडनी पालीचा विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही, ते होण्यासाठी आम्हाला जी तरुण मंडळी माझ्या सभोवती आली त्या सगळ्यांचं असं मागणं होतं की आपल्याला पालीला विकास कामांना जो चालना देईल अशा पक्षासोबत आपण मदत करू. आम्ही शिवसेनेकडनं अशी अपेक्षा केली होती की पालीच्या विकासासाठी चांगला निधी शिवसेनेच्या मार्फत जे आज सरकारमध्ये आहेत तर त्यांच्याकडनं चांगला विकास निधी उपलब्ध होईल, आपण पालीचा विकास करू शकतो. पाण्याची नळपाणी पुरवठा आता योजना तुम्ही बघत असाल तर गेले 6 ते 7 दिवस पालिकरांना प्यायला पाणी मिळत नाही. फिल्ट्रेशन प्लांट हा तर विषय अजून लांबचा राहिला. जे पाणी आंघोळीला इतर वापरायला पाहिजे ते सुद्धा पाणी 6-7 दिवस येत नाही आहे, एवढं दुर्भाग्य पालिकरांचं आहे. त्याच्यापासून पालिकरांची सोडवणूक करण्यासाठी अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाची स्थापना झाली. ती झाल्यानंतर आदिवासी समाजाशी आमचे असलेले संबंध आणि आम्ही केलेली सामाजिक कार्य याची दखल घेत आदिवासी बांधव आम्हाला ॲप्रोच झाले आणि त्यांनी आमच्याकडे एक मागणी केली की आम्हाला सुधागड तालुक्याचं हेडक्वार्टर म्हणून पालीमध्ये जेव्हा आम्ही येत असतो त्यावेळेला उठायला बसायला आम्हाला चांगली वास्तू नाही आहे, तर जर का पालीमध्ये आमचं सुसज्ज असं समाज मंदिर झालं तर आमचा आदिवासी कातकरी बांधव हा अनुपम कुलकर्णी यांच्या समवेत हमेशा कायम राहील असं अभिवचन त्या कातकरी समाजाच्या कमिटीने मला दिलं होतं आणि त्याची धुरा मी माझ्या खांद्यावरती घेतली की आपण पालीमध्ये त्यांचं आदिवासी कातकरी समाजाचं समाज मंदिर हे बांधून देऊ. त्यासाठी मी त्यावेळेला असलेल्या शिवसेना पक्षामध्ये होतो म्हणून मी गीते साहेबांकडे त्या विषयाची मागणी केली की साहेब असं असं आहे आणि आपण आदिवासी कातकरी समाजाला जर का समाज मंदिर देऊ शकलो तर ती लोक आपल्यासोबत राहण्याचं वचन आपल्याला देत आहेत. त्यानंतर गीते साहेबांनी सुद्धा माझी मागणी त्वरित मान्य करून मला 10,00,000 विकास निधीचं पत्र उपलब्ध करून दिलं. ते 10,00,000 विकास निधीचं पत्र घेऊन फार मोठा गाजावाजा जसं तुम्ही म्हटलात तसं जवळजवळ 4,500 लोकांचा म्हणजे आदिवासी कातकरी समाजाचा मेळावा आपण संपन्न केला, त्यांच्या समवेत ते पत्र त्यांना आपण हँड ओव्हर केलं. पण पुढील काम करत असताना म्हणजे जसं DPDC कडे जाऊन पत्र हँड ओव्हर करणं, त्याला निधी आहे की नाही त्याचा एस्टिमेट, ह्या कामांचा ज्या वेळेला पाठपुरावा मी आणि माझी मंडळी करायला लागलो त्यावेळेला आम्हाला अशी एक गोष्ट निदर्शनास आली की हे 10,00,000 निधी आत्ताच्या मितीला उपलब्ध झाले. ते उपलब्ध होण्यासाठी आपल्याला मार्च एंड म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहावी लागली. आता जर का मी आदिवासी बांधवांना शब्द दिलेला आहे आणि तो शब्द माझ्याकडनं कुठेतरी चुकतोय, कमी पडतोय याची जेव्हा मला खात्री पटली त्यावेळेला मी त्यावेळचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे त्यावेळचे जिल्हा प्रमुख यांना मी माझ्या फोनवरनं मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं की ते ठाण्यामध्ये होते त्यावेळेला की बाबा मी आता अलिबागमध्ये आहे पण अलिबागमध्ये 10,00,000 निधी काही उपलब्ध नाही आहे, मग कसं काय करायचं?
तर ही गोष्ट त्यावेळेच्या जिल्हा प्रमुखांना सुद्धा माहिती होती की फंड अवेलेबल नसताना सुद्धा आम्हाला पत्र दिलं गेलं, म्हणजे एक प्रकारे ती आमच्या आदिवासी कातकरी बांधवांची झालेली फसवणूक होती, ती फसवणूक मला मान्य नव्हती। ह्या आणि ह्या एकाच कारणामुळे अनुपम कुलकर्णी शिवसेनेपासून वेगळा झाला, कारण आदिवासी बांधव माझ्यावर विश्वास ठेवून आले होते, त्या आदिवासी बांधवांची फसगत अनुपम कुलकर्णींच्यामुळे होते हा मेसेज त्यांच्यात जायला नको, यासाठी मी शिवसेनेपासून फारकत घेतली। त्यानंतर मी सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांची भेट घेतली, त्या भेटीमध्ये माझ्या प्रवेशाविषयी चर्चा नव्हती, चर्चा होती ती आदिवासी कातकरी बांधवांचं समाज मंदिर पालीत उभारण्यावर। त्यावेळेला पहिल्याच बैठकीमध्ये तटकरे साहेबांनी मला असा शब्द दिला की आपण राष्ट्रवादीत प्रवेश करा, आणि प्रवेश जरी केला नाही तरी आपल्या शब्दाखातर आदिवासी कातकरी समाजाला 15 लाख रुपयाचा निधी आम्ही त्वरित उपलब्ध करून देतो। जे 10 लाख रुपयाचं आपण पत्र आणलं होतं त्याच्या बदली तटकरे साहेबांनी मला 15 लाखाचा निधी कबूल केला, आणि मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की माझी मीटिंग झाल्यानंतर 5 तारखेला या 5 ऑक्टोबरला त्यांनी आमच्या हातामध्ये 15 लाखाच्या विकास निधीचं पत्र दिलं। ते पत्र घेऊन जसं आम्ही मागच्या वेळेला DPDC गेलेलो तसं ह्यावेळेला सुद्धा DPDC गेलो, आम्ही खात्री केली की ह्याला निधी आहे की नाही, आणि ह्याला निधी असल्याची खात्री झाल्यानंतर मी आदिवासी बांधवांकडे ते पत्र सादर केलं। ते सादर केल्यानंतर त्या आदिवासी बांधवांनी मला एक गोष्ट सुस्पष्ट सांगितली की आम्ही शिवसेनेमध्ये जे आलो होतो ते पक्ष बघून आलो नव्हतो, तर अनुपम कुलकर्णी ह्यांच्यावरती आमचा असलेला विश्वास ह्या एकाच गोष्टीमुळे आलो होतो। अनुपम कुलकर्णींवरचा विश्वास आमचा असाच अबाधित राहणार, आपण कुठल्याही पक्षात जा अनुपम कुलकर्णी यांच्या समवेत आम्ही नक्की राहू, असं अभिवचन मला आदिवासी कातकरी बांधवांच्या कमिटीने दिलेलं आहे। त्यानंतर 12 तारखेला मला असं समजलं की शिवसेनेचा एक आदिवासी कातकरी मेळावा होत होता, पण मी त्यांना 5 तारखेला पत्र हँडओव्हर केल्यामुळे त्यांनी त्या मेळाव्याला जाण्यास काय नकार दिला असेल काय त्या गोष्टी मला माहीत नाही आहेत, आणि त्यांचा 12 तारखेला असलेला आदिवासी कातकरी समाजाचा मेळावा हा होऊ शकला नाही, म्हणजे तो होऊ शकला नाही ह्याचीच गोष्ट सुस्पष्ट आहे की आदिवासी कातकरी समाज हा त्यांच्यासोबत नसून हा अनुपम कुलकर्णीच्या सोबत आहे, आणि अनुपम कुलकर्णी आज राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळे ती ताकद तटकरे साहेबांच्या मागे 100% उभी राहील याची सुद्धा खात्री मी आहे। सर, आज पालीचा जो मेळावा होतोय एकूणच या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेश सरचिटणीस आहेत आमदार सुनील तटकरे हे या मेळाव्याला विशेष उपस्थिती राहणार आहेत, आणि नवनिर्वाचित जे आमदार आहेत अनिकेत तटकरे तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे या देखील या मेळाव्याला उपस्थित आहेत। एकूणच किती लोक जमा होतील या मेळाव्याला, काय अंदाज आहे, तुम्ही कशा पद्धतीची तयारी केलेली आहे, काय सांगा? तयारी म्हणजे कसं आहे की हा फार शॉर्ट पिरियडमध्ये ठरलेला मेळावा आहे, ह्याच्याकरता जास्त तयारी कुठेही करता आलेली नाही आहे, पण एक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आपण सुधागड तालुका राष्ट्रवादी एक जी कमिटी आहे व्हॉट्सॲप ग्रुपची त्याच्यामध्ये आपण तो मेसेज पास केलेला आहे 14 तारखेला मेळावा आहे म्हणून। त्याचबरोबर माझ्या समवेत माझ्यावर प्रेम करणारं माझ्या कार्यावर प्रेम करणारी माझी जी पालीतली मित्रमंडळी आहेत की जे अनुपम कुलकर्णींसोबत काम करण्यात त्यांना आनंद वाटतो अशी सगळी मंडळी माझ्यासोबत आज मीटिंगला येतील। आता नक्की किती संख्येने लोक येतील हे आत्ताच मी सांगू शकत काय नाही, कारण दुपारी मेळावा आहे, दुपारी आपण स्वतः तिकडे आहात, आपण पाहाल कोणकोण मंडळी आहेत किती जण आहेत। फक्त एवढं नक्कीच की मेळावा 100% यशस्वी होईल, यशस्वी होण्याकरता जी गर्दी पाहिजे ती गर्दी माझ्या प्रेमापोटी नक्की येईल याची मला खात्री। सर, पालीच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी पाली नगरपंचायत व्हावी ही समस्त पालीकरांची इच्छा आहे, समस्त सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील तशा पद्धतीची इच्छा व्यक्त केलेली आहे, आणि 2 वेळा ज्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या ज्या ठरल्या त्यामध्ये सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला, आता अपक्षांनी त्या ठिकाणी अपक्षांची ग्रामपंचायत आता त्यांच्या हाती आलेली आहे। एकूणच भविष्यामध्ये आता उच्च न्यायालयाने 4 महिन्यांच्या आत पाली नगरपंचायतीची प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाला, आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भविष्यामध्ये पाली नगरपंचायत झाल्यास नगराध्यक्ष म्हणून आपल्याला संधी मिळाल्यास किंबहुना आपल्या मनामध्ये काही इच्छा आहे ती जरा आपण स्पष्ट कराल का? धर्मशीलजी, मी पहिल्यांदा सांगितलं की अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाची स्थापना ही पालीच्या विकासाकरता झालेली आहे। साजिक आहे, मला नगराध्यक्ष पद कशाकरता हवंय तर पालीच्या विकासाकरता हवंय। जे पाली अष्टविनायकाच्या बल्लाळेश्वराची पवित्र पावन भूमी आहे त्या भूमीमध्ये जर का विकास 15-20 वर्षांनी मागे गेलेला आहे, आपण पाहताय की
काही गोष्टी कोर्टामध्ये गेल्यामुळे नगरपंचायत होऊ शकली नव्हती, ती ग्रामपंचायतच राहिली होती. आपण दोन वेळा नगरपंचायत होण्याकरता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि त्या बहिष्कारामध्ये पहिल्या वेळेला अपक्ष मंडळी आणि सर्व पक्षीय नेते त्याच्यामध्ये सामील होते. आणि आत्तासुद्धा जी इलेक्शन झालं ग्रामपंचायतीचं त्याच्यामध्ये सुद्धा आम्हा सगळ्यांना अपेक्षा होती की सर्वपक्षीय लोकांच्या सोबत अपक्ष मंडळीसुद्धा या गोष्टींवर बहिष्कार टाकतील. पण असो, अपक्ष मंडळींच्या मनामध्ये काही वेगळं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज भरले, निवडणुका बिनविरोध झाल्या, त्यांनी कारभार स्वीकारलेला आहे. पण मी स्वतः माझ्या नावाने हायकोर्टामध्ये एक रिट दाखल केलेली आहे की राज्यपालांचा नगरपंचायत होण्यासंदर्भातला अध्यादेश हा रद्द झालेला नाही आहे, त्यामुळे पाली ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर हे व्हायला पाहिजे होतं. जी मेमध्ये लागलेली ग्रामपंचायत निवडणूक आणि जी आत्ता सप्टेंबर महिन्यात लागलेली ग्रामपंचायत निवडणूक, ह्या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या बेकायदेशीर पुकारलेल्या आहेत असं माझं रीटमध्ये म्हणणं आहे. आणि तिथे नगरपंचायतीचीच निवडणूक लागणं हे क्रमप्राप्त होतं. तशाच आशयाचं एक पब्लिक इंटरेस्ट फाईल ही हायकोर्टामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून अगोदर दाखल झालेली आहे. त्या दोन्हीही केसेस क्लब करून हायकोर्टाने 14 सप्टेंबर रोजी असा निकाल जाहीर केलेला आहे की 4 महिन्याच्या आत सरकारने पाली ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर करावं. म्हणजे 14 जानेवारी 2019 अगोदर कुठल्याही परिस्थितीत पाली ही नगरपंचायत व्हायला पाहिजे या दृष्टीचे सुस्पष्ट आदेश सन्माननीय न्यायाधीश मुंबई हायकोर्ट यांनी पारित केलेले आहेत. त्या आदेशाच्या अनुषंगाने आता तहसील ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल आणि थोडक्यात इलेक्शन कमिशन ह्यांच्यामार्फत जी काही उपाययोजना कार्यवाही करायला पाहिजे त्याची कार्यवाही चालू आहे. ती झाल्यानंतर जसं मी सांगितलं की नगराध्यक्ष होण्याचं माझं स्वप्न आहे, पण ते कधी, मला मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाच्या नेतेमंडळींनी जर का मला उमेदवारी दिली तर आणि तरच त्या नगराध्यक्ष पदावरती मी बसणार आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आडसर हा आरक्षणाचा सुद्धा असणार आहे याची पूर्णपणे मला कल्पना आहे. जर का जनरल, मी जनरल कॅटेगरीमध्ये येतो, जर का जनरलमधनं नगराध्यक्षाची उमेदवारी आली आणि पक्षांनी मला तिकीट दिलं, पक्षांनी म्हणजे सन्माननीय तटकरेसाहेब असतील, वसंतरावजी ओसवाल असतील, त्यांनी जर का मला त्या पदावरती बसण्यास सक्षम ठरवलं तर नक्कीच ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार करीन आणि ह्या 5 वर्षामध्ये पाली नगरपंचायतीच्या मार्फत पालीचा चेहरा मोहरा एक विकासाच्या दृष्टीने एक आदर्श मॉडेल होईल अशा हिशेबाने काम मी नक्की करीन असं मी आपल्याला खात्री देतो. एकूणच पाली नगरपंचायत जर भविष्यामध्ये ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसमधून वरिष्ठ नेत्यांनी जर अनुपम कुलकर्णी यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली, त्यांना संधी दिली तर ते नगराध्यक्ष होण्यास इच्छुक आहेत हे आता त्यांच्याकडून असं जर तर या भाषेत असेल तरी देखील ते पूर्णपणे 100% स्पष्ट झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, आज एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे की आपण सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन जपत आणि सेवाभावी व्रत अंगीकारून आपण अनुपम दादा कुलकर्णी मित्र मंडळाची एकूणच स्थापना केली होती. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असंख्य तरुण तुमच्या पाठीशी आहेत, त्यांच्या गळ्यातील अनुपम कुलकर्णी हे ताईत बनलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अशामध्ये या मधल्या काही काळामध्ये सामाजिक ज्या उद्देशानं तुम्ही ही स्थापना केली त्या मंडळाची, तर त्याला कुठे असं राजकीय वलयाखाली ते दडपतंय का, राजकीय वलयात येतंय का, असं काही पालिकरातून म्हणा किंवा जिल्ह्यातून अशी काही एक वेगळी चर्चा या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळते पत्रकार म्हणून, तर काय सांगाल तुम्ही? आपल्याला जी चर्चा ऐकायला येते त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे, कारण की ज्या वेळेला सामाजिक कार्य करत असतो त्यावेळेला राजकीय मंडळींचा थोडा तरी वरदहस्त हा आपल्याला घ्यावा लागतो. नाहीतर धम्मशीलजी, काम करत असताना त्रास देणारी मंडळी बरीच असतात, चांगल्या कामामध्ये नेहमीही खोडा घातला जातो. हां, तुम्ही वाईट काम करत असलात तर तुम्ही चोरी छुपे सगळी कामं करू शकता, पण चांगल्या कामांमध्ये हा खोडा नेहमी घातला जातो. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय शक्तीचा आशीर्वाद हा आपल्याला घेऊन पुढे जाणं हे सामाजिक कार्यात गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय आम्ही मित्रमंडळामध्ये केला. माझ्या मित्रमंडळांच्या पूर्ण निर्णयाशिवाय मी कुठलाही माझा निर्णय अंमलात आणत नाही, मग तो शिवसेना प्रवेशाचा असेल, शिवसेना सोडण्याचा असेल, राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा असेल, हे सगळे विषय हे मी माझ्या मित्रमंडळाची बैठक बोलावल्याशिवाय, त्यांचे विचार विनिमय घेतल्याशिवाय कधीही अंमलात आणलेले नाहीत. त्यामुळे मला माझ्या मित्रमंडळींवर विश्वास आहे आणि पालिकरांना माझ्यावर विश्वास आहे. मी कोणत्या पक्षात आहे याच्यापेक्षा माझा उद्देश पालीचा विकास आहे या गोष्टीची खात्री पालिकरांना आहे. त्यामुळे पालिकर नागरिकसुद्धा माझ्यासोबत
मी कुठल्याही पक्षात गेलो, कुठल्याही पक्षाचं कार्य केलं, तरी देखील पालिकर नागरिक माझ्यासोबत राहतील अशी मला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सरचिटणीस आहेत त्यांची आज जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मेळावे होत आहेत, पक्ष प्रवेश कार्यक्रम होत आहेत, त्या ठिकाणी ते पोटतिडकीने संघटनात्मक दृष्ट्या मांडणी करतायत, आपली भूमिका मांडतायत. आज पालीमध्ये देखील त्यांच्याकडून काही वेगळं असं बोललं जाईल असं वाटतंय. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाली सुधागडचा जो मतदारसंघ खूप मोठ्या संख्येने मतदारांची जी संख्या आहे त्या संख्येनं विस्तारलेला आहे, तर सुधागडला अधिक महत्व या ठिकाणी तटकरे साहेब देत आहेत का असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच नक्कीच देत आहेत, आपला प्रश्न योग्य आहे. आणि तटकरे साहेब आज महत्व देत आहेत असा विषय नाही आहे. 1992-93 साली ज्या वेळेला वसंतरावजी ओसवाल साहेब हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि त्यावेळेला सुनील तटकरे साहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. पालीमध्ये म्हणजे सुधागड तालुक्यामध्ये धम्मशील जी अशी परिस्थिती होती की बऱ्याच गावांना जोडणारे रस्ते नव्हते, पिण्याची पाण्याचा प्रश्न हा अत्यंत बिकट होता. पण ते सगळे प्रश्न सन्माननीय वसंतरावजी ओसवाल यांच्या पाठपुराव्यामुळे तटकरे साहेबांनी 1992-93 साली पूर्ण केले आणि विकासाची गंगा सुधागड तालुक्यामध्ये खरी आणली कोणी असेल तर ती वसंतरावांच्या मार्फत सुनीलजी तटकरे साहेबांनी. त्याच्यामुळे तटकरे साहेब सुधागड तालुक्याकडे आज लक्ष देत आहेत ह्या गोष्टीशी मी सहमत नाही. तटकरे साहेब विकासासाठी कायम सुधागड तालुक्याला त्यांनी उभा चष्मा दिलेला आहे. पण आत्ताच्या काळामध्ये जी चर्चा माझी साहेबांच्या बरोबर झाली तटकरे साहेबांच्या बरोबर, त्यात त्यांनी सुद्धा मला असा शब्द दिलेला आहे की अनुपम तू विकासाने प्रेरित आहेस, विकासाने प्रेरित असल्यामुळे तू जी जी विकासाची कामं मला सुचवशील त्या त्या कामांना सुधागड तालुक्यामध्ये मी प्राधान्य देईन. त्याचबरोबर आमच्या गीताताई पाळरेच्या आपण पण आपल्याला माहिती आहे की ते विकासासाठी झपाटलेली लोक आहेत, झपाटलेली लोक असल्यामुळे त्यांचं सुद्धा विकासासाठी जी योजना आहे त्यासाठी तटकरे साहेब सर्वतोपरी सहकार्य करतात. आता जाप ग्रामस्थांचा आपण बघितलं असेल, आपणच आपल्या पेपरला ते पब्लिश केलं होतं, 7-7-8-8 दिवस प्यायला पाणी नळाला येत नाही आहे, त्या महिलांनी तहसील ऑफिसवरती मोर्चा काढला होता. त्यासाठी राष्ट्रीय पेयजलमधनं आपण त्यांचं काम सन्माननीय तटकरे साहेबांच्या मार्फत आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर तात्पुरतं त्यांना पाणी निदान मुबलक मिळावं यासाठी आम्ही अनुपम कुलकर्णी मित्र मंडळाच्या मार्फत श्रमदान करून आम्ही त्यांना आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये पाणी कसं मिळेल यासाठी आम्ही मित्रमंडळामार्फत सुद्धा प्रयत्न करत आहोत. आणि मला अशी खात्री आहे की तटकरे साहेब दिलेला शब्द कधी मोडत नाही, त्यामुळे सुधागड तालुक्यामध्ये आणि प्रामुख्याने पालीनगरीमध्ये आपण विकासाची गंगा आणू याच्यात कुठलाही संकट नाही. एकूणच आजचा शेवटचा मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आजचा जो मेळावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य दिव्य मेळावा असेल, एकूणच तुम्ही परवापासूनच या ठिकाणी, मी असं पत्रकारिता क्षेत्रामध्ये मी वावरतोय, पहिल्यांदा असं बघितलंय की 3 दिवस अगोदरच झेंडे वगैरे लागलेत, यावरून असं दिसतंय की एकूणच तयारी जोरात जय्यत झालेली आहे, तटकरे साहेबांचं भाषण तडाखेबाज नेहमीप्रमाणे होणार यामध्ये काही शंका नाही आहे. एकूणच ह्या मेळाव्याचं संघटनात्मक दृष्ट्या काय फलित होईल, आपण संघटक आहात काय सांगाल? संघटनात्मक फलित त्याच्यामधनं धम्मशीलजी क्लिअर आहे की पाली नगरी ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आहे आणि कायम राहील. आज पाली नगरी खेरीज सुधागड तालुक्यामध्ये वसंतरावांच्या मार्फत 1992-93 पासून जी कामं होत आहेत त्याची कुठेतरी पोचपावती सुधागड तालुक्याकडनं राष्ट्रवादीला मिळालेली आहे. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये खासदारकीच्या निवडणुकीत आम्हाला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये तटकरे साहेबांना सुधागड तालुक्यातनं मताधिक्य द्यायचं आहे, या एकाच भावनेने प्रेरित आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि लवकरच होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत साहेबांना उमेदवारी सुद्धा मिळो आणि प्रचंड मतांनी साहेब विजयी हो ही आम्ही बलराजेश्वरच्या प्रार्थना. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रायगड मधील पाली येथे मेळावा होतोय. पाली हे ठिकाण तसं म्हटलं तर खूप महत्वाचं ठिकाण आहे, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या आणि एकूणच शैक्षणिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं ठिकाण असं पाली आपण मानलं जातं. बहुतांश पक्षाचे जे मेळावे आहेत, पक्षप्रवेश कार्यक्रम आहेत, ते पालीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतात. आज आपल्या सोबत होते मॅक्स महाराष्ट्रवर लाईव्ह बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य जिल्हा संघटक, ज्यांनी झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून दस्तरखुद्द सुनील तटकरे साहेबांनी त्यांच्या पाठीवर हात थोपटत त्यांना शाब्बासकी देत पुन्हा आपल्या पक्षामध्ये आल्याबद्दल एक त्यांचं समाधान व्यक्त केलं होतं. आणि आज एकूणच पुन्हा एकदा असा एक भव्य दिव्य असा मेळावा अनुपमदादा कुलकर्णी यांच्या सहभागानं त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होतोय. आपण समारोप करण्यापूर्वी आज धम्मचक्र दिनाचा दिवस आहे, त्या दिनाच्या औचित्याने आपण आमची मुलाखत घेतली,
तर सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ब्रह्मचक्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. हा तर आज त्यांनी धम्मचक्र दिनाच्या देखील शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि विशेषतः आजच्या या रोकठोक मुलाखतीमध्ये अनुपम कुलकर्णी म्हटलं की रोकठोक आणि सडेतोड भूमिका मांडण्यामध्ये परिचित आहेत. होणाऱ्या परिणामांना ते कधीही घाबरत नाहीत. होणारे दुष्परिणाम असतील, चांगले परिणाम असतील, याला ते कधीही जुमानत नाहीत. जे सत्य असेल ते परखडपणे मांडण्यात त्यांची ते लिलया कला मानली जाते. आणि आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो मेळावा होतोय त्या मेळाव्याला एकूणच संभाषण करताना त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आमदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या ज्या अध्यक्षा आहेत गीताताई पालरेच्या, तसेच वसंत शेठ वसवाल यांसारखी सर्व जी मंडळी आहेत, सभापती आहेत साक्षीताई दिघे यांसारखी सर्व वरिष्ठ नेतेगण आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. हजारोच्या संख्येने भक्त निवास क्रमांक 1 येथे 1 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. एकूणच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच होऊ घातलेल्या पाली नगरपंचायतीच्या जसं उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत अत्यंत महत्त्वाची आपल्याला गृहित धरायला हरकत नाही. कारण का अनेक सविस्तर मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हमध्ये अनुपम कुलकर्णी आपण आपल्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी झालात, त्याबद्दल आपलं प्रथमतः या ठिकाणी आभार. मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हसाठी धम्मशील सावंत रायगड.